तृतीयेच्या तुम्हा सर्वांना फ्रेंड्स खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा एक सण असा आहे की तो एक साडेतीन मुहूर्तांमधला एक सण आहे. हा वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी काय काय करायला हवं, काय काय केलं आणि कोणत्या गोष्टी होतात हे आपण आज समजून घेऊया. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं, दान करणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप शुभकारक मानल्या जातात. जितकं तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कराल तेवढं पुण्यवान म्हणलं जातं आणि त्याचे जे फळं आहेत ती तुम्हाला दीर्घ आयुष्यापर्यंत भेटतात असं समजलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं पण खरेदी केलं जातं. हा एक शुभ मुहूर्त आहे. साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त आहे कारण की या जर दिवशी तुम्हाला काही चांगलं कार्य करायचं आहे, कोणतंही चांगलं कार्य, तर वेळ काळ बघितली नाही जात. प्रत्येक मुहूर्त, प्रत्येक वेळ या अक्षय तृतीयेच्या दिवसातली ही शुभ असते. त्याच्यामुळे या दिवशी जर तुम्हाला घराचं उद्घाटन करायचं असेल, एखादी वस्तू आणायची असेल, एखाद्या गोष्टीचा शुभारंभ करायचा असेल, तर ते जे आहे हे शुभकारक असतं. आता या दिवशी बरीच लोक सोनं खरेदी करतात. तर सोनं का बरं खरेदी करतात, कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, विष्णूची पूजा केली जाते. तर आपण सोन्याच्या रूपामध्ये एक लक्ष्मी घरी आणतो असं समजलं जातं. कारण की सोनं या गोष्टीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. कारण की कोणत्याही अलंकारामध्ये किंवा कोणत्याही भेटवस्तूमध्ये जर देण्यास झाली तर एक सोन्याची जी किंमत आहे ती खूप जास्त हे असते आणि ते महाग गोष्ट असते. आणि ती जर आपण एखाद्याला दिली गिफ्ट म्हणून तर ती काय म्हणतात त्याला, त्याचं एक महत्त्व किंवा त्याची किंमत ठरते की बाबा हा बाबा सोनं दिलेलं आहे. आणि कारण की त्याच्यामध्ये एक लक्ष्मी असते, माता लक्ष्मी जी आहे ती त्याच्यामध्ये विराजमान असते. म्हणून जर तुम्ही सोनं या दिवशी आणलं तर एक शुभ होतं असं एक मानलं जातं. आणि अजून एक असं जुनं पुराण काळामध्ये होतं की बाबा सुदामाने, तुम्हाला कृष्ण आणि सुदामाची गोष्ट माहीत असेल, तर सुदामाने ज्या वेळेला पोहे कृष्णाला देण्यासाठी त्याच्या घरी गेला, त्या दिवशी अक्षय तृतीयेचा दिवस होता, तर त्या दिवशी सुदामाने ते पोहे कृष्णाला दिले. कारण की त्याला आर्थिक अडचण होती, त्याला वाटलं की माझ्या मित्राला भेटावा, मित्र खूप जो आहे तो सधन आहे तर त्याला भेटून आपली हे सांगावे. परंतु त्याला ते पोहे देताना खूप लाज वाटली, परंतु त्याने ते पोहे कृष्णाला दिले. आणि ज्या वेळेला ते पोहे दिले तेव्हा कृष्णाने त्याचा आदर सत्कार केला, त्याला चहान पाउच्चार केला, पण तरी त्याने काही स्वतःहून काहीच मागितलं नाही कृष्णाकडे. आणि तो घरी रिटर्न आला आणि घरी येऊन बघितलं त्याच्या लिटरली झोपडीचं डायरेक्ट महाल झाला. त्याची मुलांना खूप असं चांगल्या कपड्यांमध्ये होती. तर हा तो एक दिवस होता, त्यामुळे या दिवसाचं असं एक महत्त्व आहे. परत अक्षय तृतीया जो आहे, जे अक्षय म्हणजे या दिवशी जे काही तुम्ही काम कराल त्याचा क्षय होत नाही. तुम्ही जर चांगलं कार्य केलं त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात. म्हणून हा अक्षय तृतीया सण जो आहे तुम्ही चांगला साजरा करा आणि या दिवशी चांगला सत्कार्य करा, दान करा. तुमचे नवीन नवीन काही गोष्टी जर आयुष्यात करायच्या असतील तर त्याची सुरुवात या दिवशी तुम्ही डेफिनेटली करू शकता. या दिवशी तुम्ही लक्ष्मीची, विष्णूची पूजा करायची असते. परत पितरांचं पण जेवण जे असतं ते पण घालतात या दिवशी. सो नवीन कपडे घालणं, परत गोडधोड सणाच्या दिवशी करणं, कोणी पुरणपोळी करतं, कोणी श्रीखंड पुरी भजे, म्हणजे पाहुणचार गोड पदार्थांचा एक म्हणतो ना आपण तो नैवेद्य हा देवाला या दिवशी दाखवला जातो. सो या दिवसाचं महत्त्व आहे ते तुम्ही जपा आणि अक्षय तृतीया सण साजरा करा. तर असा हा माझा छोटासा अक्षय तृतीयेवरचा व्हिडिओ होता फ्रेंड्स. मला कसा वाटला सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.